पण जे काय कराल ते लवकरात लवकर करा, मग कोणाला खुश करा नाखुश करा तो आमचा लुकआउट नाही. आजची जी मीटिंग होती ती आदित्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेली आहे, अनिल परब होते, आणि येणारा निवडणूक आणि होणारी सिनेट निवडणूक याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी नगरसेवकांशी बोलणी केली. आणि आमच्या पण काही अडचणी होत्या नगरसेवकांच्या, अगदी एक्झाम्पल द्यायचं झालं तर पक्ष कार्यालयात काम करणारी मुलं त्यांचा पगार, त्याचबरोबर ज्या पद्धतीने प्रत्येकाच्या वॉर्डमध्ये विकेट पेशंटचे पैसे वळवले किंवा काही कामांचं होऊच नाही, लोकांच्या कामांसाठी होऊच नाही म्हणून प्रयत्न केलं गेले आहेत, आणि ती होऊ घातलेली कामंसुद्धा आयुक्तांच्या प्रशासकाच्या माध्यमातून ती होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. तर आमदार म्हणून एक माजी मंत्री म्हणून आदित्य साहेबांशी सगळ्यांनी हितगुज केलं. सिनेट निवडणुकीसंदर्भात आपल्याला काही आदेश देण्यात आले का? नाही, मुळामध्ये सिनेटमध्ये ऑलरेडी आमच्या शाखाप्रमुख एवढे तरबेज झालेले आहे की त्यांना बरोबर माहिती आहे फॉर्म कसे भरायचे आणि कधी कुठे कसे कोणाचे, त्यामुळे ती तयारी आमची चालली. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराआधी महामंडळ वाटप करून सगळ्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न दिसतोय ईडी आपलं देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारचा, तर याबद्दल काय सांगा? नाही, मी म्हणेन उलट लवकर करा, कारण याच्यामध्ये सगळ्या लोकांची कामं खोळंबली आहेत. सरकार कोणाचं हे ते बघताय सगळं, पण लोकांच्या कामांचा खोळंबा होतोय म्हणून जे काय कराल ते लवकरात लवकर करा, मग कोणाला खुश करा नाखुश करा तो आमचा लुकआउट नाही. आमचं म्हणणं आहे जे कोणी बसतायत आणि लवकर कामं करा, लोकांची कामं करा, एवढंच म्हणणं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.